आज चांदवड येथील SNGB ब्रह्मचर्याश्रम संचालित कला वाणिज्य व विज्ञान विद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून फिट इंडिया मुवमेंटचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील असंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. यावेळी कृषी बाजार समितीचे सभापती डॉ आत्माराम कुंभार्डे यांनी विद्यार्थ्यांना फ्लॅग दाखवून स्पर्धेची सुरुवात केली. यावेळी संस्थेचे प्राचार्य GH जैन, उपप्राचार्य डॉक्टर दत्ता शिंपी, उपप्राचार्य डॉक्टर सुरेश पाटील, SP खैरनार, PV ठाकूर तसेच सर्व शिक्षक व शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते. या स्पर्धेविषयी संस्थेचे उपप्राचार्य डॉक्टर दत्ता शिंपी यांनी अधिक माहिती दिली. आज दिनांक 29 ऑगस्ट 2019 या दिनाचं क्रीडा दिनाचं औचित्य साधून आपल्या भारताचे भूषण कैलासवासी मेजर ध्यानचंद जे ज्यांना हॉकीचे जादूगार म्हणतात त्यांच्या या जन्मदिनानिमित्त आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया मुवमेंट हा कार्यक्रम आजपासून राबवण्यास ठरवलं आहे आणि त्या अंतर्गत आम्ही श्री SNGB आश्रमाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय चांदवड आम्ही या ठिकाणी आज सकाळी ठीक 8 वाजता फिट इंडियाच्या उपक्रमामध्ये सर्वजण सहभागी झालो. यामध्ये चालण्याची 10,000 चावले चालण्याचा जो उपक्रम आहे तो उपक्रम आम्ही या ठिकाणी यशस्वी केलेला आहे. त्याचबरोबर आम्ही विद्यार्थ्यांना मनोरंजन आणि खेळ या दृष्टिकोनातून विद्यार्थी आणि स्टाफ यामध्ये आम्ही रनिंगची पण स्पर्धा या ठिकाणी घेतलेली आहे. या सर्व उपक्रमातून आपल्या भारतातील युवक हा सुदृढ कसा होईल, त्याला व्यायामाची सवय कशी लागेल, त्याचे आरोग्य स्वस्थ कशा पद्धतीने राहील त्या दृष्टीने हा माननीय नरेंद्र मोदीजींनी हा जो उपक्रम सुरू केला आहे तो खूप चांगला केलेला आहे आणि त्याला आम्ही सर्व भारतीय सर्व प्रतिसाद देत आहोत आणि इथून पुढे पण देणार आहोत. आणि मुलांमध्ये ही सर्व जागृती करून मुलांना देखील व्यायामाची आवड व्यायामाचे महत्त्व हे आम्ही पटवून देण्यामध्ये निश्चितच यशस्वी ठरू अशी मी या ठिकाणी आशा करतो. जय हिंद. 9 न्यूज साठी प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड.